नमस्कार, पळूया प्रुडंट खबरो। चार वाघांचे हत्येची केशी, ते एकाच फॅमिलीतले चार करते पुरुष जेलीत, गुन्हा सिद्ध झाल्यावर 7 वर्षा बंदखण। रानटी जनावरां गाई म्हशी मारता त्यांना सरकार कायदो आसता खंय, खासा रिपोर्ट। नोटबंदीत बंद झाल्यो नोटी, नव्या नोटी बरोबर बदलपाचे प्रकार चालूच। पोळ्या चेकनाक्यार धरल्यो 1.5 कोटींच्यो आदल्यो नोटी। केरळच्या 5 जणांक धरले, रॅकेटाची पणजे मेरेन पाळामुळा, 3 जण पणजेचे। फुडल्या अर्थीक वर्सा घरगुती लायटीचे दर जैसे थे। व्यावसायीक उद्देगीक बिलांच्या स्लॅबांचेर युनिटा फाटल्यान 10 पैसे वाढीचो प्रस्ताव। ट्रान्समिशन डिस्ट्रिब्युशन गळती 10.5% मेरेन देवपाचे टार्गेट। गोयात जलमार्गावरवी लॉजिस्टीक हब उभो करपाचो प्लान। केंद्राकडच्यान सागरमाला स्किमी खाला शिपींग उद्देग मागतलो 100 कोटी। 7 वर्सां भितर केंद्राक 100 कोटी आशिल्ले तशे परत। आता मेरेन जप्त केल्ली 398 क्युबीक मीटर रेंव परत घाल्यात त्या न्हंयत। बेकायदेशीर रेवेचे केशीत सरकाराची हायकोर्टाक जाप। हायकोर्टान 16 जानेवारीक मागला स्टेटस रिपोर्ट। गोय सरकाराचे पुराय यंत्रणेक मामा करपी यूपीचो फेक मंत्री, सरकारी वेवस्था आनी प्रोटोकॉलांत घुसलो सहकार मंत्र्याचे चिटयेन। प्रकरणाचे मुळा मेरेन वचपाची प्रोटोकॉल मंत्र्याचे शिनाल। फेक मंत्र्याचो पुलीस रिमांड वाडलो। वास्को सड्यार कोयरा विलो लावक प्लांटार नवे मशीन। दिसाक 300 टन कोयराचो विलो। पणजे महापालिकेच्या 250 टनाच्या बायगिणी प्लांटाक मेळो पर्यावरण दाखलो। आणि बीजेपीच्या नव्या प्रदेश अध्यक्षाची आयतारा वेचणूक, शेनवारा उमेदवारी। बिनविरोध प्रदेशाध्यक्ष वेचून काढपाची शक्यता आहे। दामू तानावडे रेसीत, सूत्रा म्हणतात तानावडेचेर शिक्को। चार वाघांचे हत्येचे केशीत, एकाच धनगर फॅमिलीतले चार करते पुरुष जेलीत। वाघ हत्येचो गुन्हा सिद्ध झाल्यावर 7 वर्षांची बंदखण। ह्या कर्त्याक मोपी दादल्यांचे अटकेन तांची फामील मात हल्ल्या। हे फामिलीचो पोटापाण्याचो धंदो दुधाचो। सध्या काढिले दूध सोसायटीक घालूक कोण ना। रानटी जनावरां लोकांच्यो गाई म्हशी मारता तेन्ना सरकार आनी कायदो खंय आसता काय म्हूण तांचो प्रस्न। शुक्राराक गोळावले वाघांचे हत्या प्रकरणात 4थो आरोपी ज्योतिबा पावणेक राना खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली। मजगती राष्ट्रीय वाघ संवर्धन अधिकारिणी NTCA 2 वांगड्यांची टीमूय गोळावले पावली। ज्या 4 जाग्यांचेर वाघ मेल्ले मेळिल्ले ते सुवातीर वचून तांणी पळोवणी केली। गोळावले 4 वाघांच्या हत्येची कबुली 4 आरोपींनी दिल्ली आसली, तरी आयतारा जो पयलो वाघ मेल्लो मेळिल्लो ताच्या पांयांची नाकटां खंय गेली हाचो तपास आतां जावपाची गरज आसा, अशें पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकाराची मागणी। ह्या प्रकरणात आनिकूय कांय जणांचो सहभाग आसपाक शकता वा अटक केल्ल्या 4 जणांचो वापर वाघ तस्करी खातीर केल्लो आसुये म्हूण केरकाराक दुबाव। एक विसरूंक जायना की 5 जानेवारी ह्या दिसा वाघाची नाखां जी आसा ती काढिल्ली आसा, आणि ती कोणी काढली आणि कित्याक लागून काढली, खंय गेल्ली आसा, हेचोय पासून चौकशी जावंक जाय। आणि कसलीच राजकीय दबाव आणि बाकी जे वेगवेगळे दबाव येवपाचे आसा ते सगळ्यांक जुगारून देऊन प्रामाणिकपणान जर ह्या प्रकरणाची चौकशी झाली जाल्यार सत्य जे आसा ते भायर येतले। गोळावले 4 वाघांच्या हत्याकांडान गोंयभर खवदळ पडलो। दुधाच्या धंद्याचेर घर चलोवपी थळावे धनगरांचे पावणे फॅमिलीची दुधाची म्हस वाघान मारली। हे मेल्ले म्हशीचेर ताणी वीक घाले आणि वीखान धपक्याक एक न्ही 4 वाघ मेले, एक वाघीण आणि तिचे 3 पेटे। विठो पावणे, मालो पावणे, बोमो पावणे फाटले 4 दीस झाले कस्टडीन। 4थो ज्योतिबा पावणेक शुक्रार अटक केली। घरातले करते कमोवती दादले भितर पडिल्ल्यान त्या फॅमिलीक वाली ना। त्यांच्या तुमच्या आता घरातल्या कोणाक अरेस्ट केलं बाय? पप्पा पप्पा सगळे सांभाळटलो सगळे
आणि तू किती शिकता? भुरगी चाळायची बी घरा 4 दिवस झाले दोघा झाला कोण नाही गो सगळ्याचं इदवा संसाराचं कोण काय आहात दूध काढला तर घरात हा कोण ना दूध काही कोण ना आलं कोणच ना आणि आम घरात चोय झाडात ना आम्ही भय दिसतो आम्ही दोघ जण भुरगी आणि मी एकटी पाडलं कशी रावपाची आम्ही हंगा आमच्या हंगा रातचे बीन आमकां हंगा रावपाक बीन भय दिसता घरान आमच्या कोणूच ना आम्ही बायल ना आमच्या मम्मी आणि हांव आणि भाऊ दा डॉक्टर आणि कोण ना आमच्या एका जेव्हा रानटी प्राणी असू कोणूय असू जेव्हा आमच्या गोरवांचेर कोणाच्या घरात घुसता आणि हल्लो करता त्यांना सरकाराक ते दिसत ना आणि जेव्हा रानटी प्राणी मरता ना कोण त्यांना मारता त्यांना आमच्यावर संशय घेऊन आमच्या घरातल्या मरता ह्यो खंयचो कायदो सरकाराक लागू जाता तो बीन एक गुन्हो कसो न्हू. वाघाच्या हत्याकांडात बरोबर 2 फॅमिलींची अधोगती. वाघाची फॅमिल संसार सोडून गेली आणि वाली नसताना उरली ती आरोपींची दाग घेऊन धनगरांची पावणे फॅमिल. मॅन वर्सेस वाईल्ड हे द्वंद्व मनीस जात आणि रानवटी जनावरांक नवे न्ही, मात ते टाळपाची जांचेर जबाबदारी ते राना खात्याचे अधिकारी आणि सरकारी यंत्रणा त्यो गायी म्हशी आणि ते वाघ मरमेरेन खंय आशिल्ले किने करताले असे कितलेशेच प्रश्न या पुरिल्ल्या वाघांबरोबर उस्तुपाचो प्रुडंटाचो यत्न. प्रुडंटा खातीर विश्वनाथ नेने आणि महादेव जोशी. 2017 बंद झाल्यो नोटी नव्या नोटी बरोबर बदलपाचे प्रकार अजूनही चालल्यात. काणकोणा पोळ्या चेकनाक्यार बंद झाल्यो 1,48,00,000 रुपयांच्यो पोन्न्यो नोटी धरल्यो. भ्रश्टारा राती रुटीन चेकअपा वेळार केरळाचे मोटारीत ह्यो नोटी सापडल्यो. कासरगोडच्या 5 जणांक धरले. ह्यो नोटी गोंयांत बदलूक म्हूण ते आयिल्ले, बदलप शक्य जाले ना म्हूण ते परत वताले. ह्या रॅकेटांत पणजेचे 3 जण आसात म्हूण कळ्ळा. 3 youth, 3 persons फ्रॉम गोवा, बेसिकली फ्रॉम पेनजीम, दे हॅड ट्रॅव्हल टू कासरगोड इन सर्च ऑफ पर्सन्स हू आर डीलिंग इन डीमॉनेटाइज्ड, हू आर एक्सचेंजिंग डीमॉनेटाइज्ड करन्सी. Then these accused persons, they arrange for this currency. On 5th night, these 3 persons from Goa, okay, along with one of these accused, returned to Goa in the effort to exchange this 1,48,00,000 in Goa into possibly the new notes. 6th, 7th and 8th also. 6 and 7, they made efforts to get this exchange, but they could not succeed. Then what these 3 Goans said, I am also not disclosing the name because the investigation is still going. They said, we cannot exchange it, you take back the money to Kerala. That is when this accused, one of the accused who had accompanied them in the Fortuna vehicle to Goa, he called up his other person from there, and then they came. They came on 9th morning. They reached on 9th morning. They directly were called to Panjim. And in Panjim, they, from the Fortuna, they transferred the that money into their vehicle. We do not know at which location. And 9th, they all 5 of them with the Kerala-based Swift vehicle and the money, they wanted to go back to Kerala. फुडल्या अर्थीक वर्सा घरगुती लायटीचे दर आसा तशेंच उरपाचे. कमर्शियल आणि उद्देगीक बिलांच्या सगळ्या स्लॅबांचेर युनिटा फाटल्यान 10 पैसे वाढोवपाचो प्रस्ताव. वीज खात्यान प्रस्तावित दरांची भौशीक नोटीस शुक्रारा उजवाडायली. घरगुती बिलांचेर दर वाढनाशिल्ल्यान 300 कोटी रुपया उणे येतले ते सरकार भरतलो म्हूण वीज मंत्री काब्राल प्रुडंटा कडेन उलयलो. ट्रान्समिशन डिस्ट्रिब्युशन गळती 10.5% देंवपाचे टार्गेट. ना हांवें लोकांक प्रोमीस केल्लें आसा ऑलरेडी. हांवें टॅरीफ जे डॉमेस्टीक लोकांक 1 रुपया 1 पयसो वाडोवं ना. पूण कितें आसा न्ही, केन्ना तरी टॅरीफ जेन्ना बसयल्ली तेन्ना खुबशे म्हणजे ताका डिफरंशिएट आशिल्ले. टॅरीफ एक म्हणजे कितें आसलें, 0 to 100 तांकां 1 रुपया 40 पयशे, 100 वयर वयतरी 2 रुपया 80 पयशे अशें करून ते टॅरीफ आशिल्ले. सो द मिनींग ऑफ टॅरीफ कितें, की जे कंज्युमर 0 to 100 जर वापरले जाल्यार तांकां 1 रुपया 40 मेळपाक जाय.
जे दुसरे बॅकेटा गेले म्हणजे 100 वयर गेले 100 to 200 त्यांना 2 रुपया 80 मारपास जाय. पण हो सिस्टम खं तरी चुकलेलो तो हांवें करेक्ट केला. कित्याक ऑटोमॅटिकली त्या ब्रॅकेटा वयर गेलो तो फाटलो टॅरिफ त्यांना मेळपाक जायना. जो 0 to 100 असा तो त्यांना मेळपाक जायना. सो तो रेक्टिफाय केला. GRC वर्क्स ऑन अ पॅटर्न ऑफ सेलिंग आणि बाईंग आणि त्याचे प्रॉफिट नका त्यांना, पण तो मीट करपाक जाय. सो हे हेजेर आमकां ऑलमोस्ट 300 crore शॉर्ट पडटा कित्याक टॅरिफ वाढोव ना म्हणून. आम्ही 300 crore स्टेट गव्हर्नमेंट दिता. सो GRC इशू काय आसना. टॅरिफ हांवें प्रॉमीस केला जे पर्यंत आमी सारके 24 वरां आमी लायट दिना ते पर्यंत आमी ते करचे ना. सो टॅरिफ वाढोव ना. कंज्युमर ऑफ कमर्शियल त्यांना आमी 10 पैसे वाढयल्या. कमर्शियल लोकांक वाढोव ना. सगळ्या स्लॅबांक पडले. सगळ्या स्लॅबांक 10 पैसे वेरी TND लॉज न्हू तुम्ही दाखयला फुडल्या एका की 10.50 आसतलो म्हणून. ते कसं किती करतलो ना AT&T लॉसीस पळय. आम्ही हांव तरी खुबशे आम्ही कमी केल्ले आसा. AT&T लॉसीस जे आमचे गोंयचे भायर असा खूब असा. वी आर ओनली 11 or 12% आणि आमकां GRC 15% दिले आणि युनिफॉर्मली 15% असा. वी आर मच बिलो. पण माझे एक स्वप्न असा गोयात जे ओवर अ पिरियड ऑफ टाइम वी वॉन्ट टू ब्रिंग इट टू 6%. BJP प्रदेशाध्यक्षाची आयतारा वेंचणूक शेनवारा उमेदवारी घेतले. BJP वेंचणूक पदाधिकारी गोविंद पर्वतकारान मिडियाक वेंचणुकेचे शेड्यूल सांगले. प्रदेशाध्यक्ष बिनविरोध वेंचपाची खंय प्रथा, हे फावटूय वेंचणुकेची वेळ येवची ना म्हूण पर्वतकार सांगता. नव्या अध्यक्षाची घोषणा आयतारा कार्यकर्ता संमेलनात जाहीर. दामू आणि तानावडे रेसीत. सूत्रां सांगतात चड करून तानावडेचेर शिक्को. तुमच्या मार्फत सगळ्या कळोवपाची इच्छा म्हणजे कशें की फाल्यां सॅटर्डे शेनवारा फाल्यां 2 to 4 ह्या वेळाचेर हांगासर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ह्या कार्यालयान पणजे ऑफिसान नॉमिनेशन फायलिंग आसतलें. हे सगळ्या इलेक्शनाचो प्रोसेस पळोवपाक एज अ ऑब्जर्वर आमचे केंद्रातले जनरल सेक्रेटरी अविनाश राय खन्ना हे फाल्यां येवपाचे आसा. ना अनाउंसमेंट वील बी इन द कार्यकर्ता संमेलन. थंय जातले संडे मॉर्निंग अराउंड 10:30 or 11 गोमंतक मराठा समाज हॉल. माझ्या ऑब्जर्वेशना प्रमाणे आणि एकंदरीत आता पळयल्या प्रमाणे इलेक्शन जातले असे म्हाका दिसना. इच्छुक असं वेगळे आणि अनपोज जातले. ते आता तसेच सुरू असा प्रोसेस. आमकां हे करपाक जाय आसले म्हणून तो मातसो ते एक म्हणजे काणकोण आणि एक थिवी बरे झाल्यात. आता डिक्लेअर जावपाचे असं. वी ऑलरेडी नुवें झाले. नुवें झाले. नुवें झाले. साऊथ गोवा अध्यक्ष हय तुका कुमार दुव्या लागतं तेका. गोयच्या मंत्र्यांक मामा करपी UPचो फेक मंत्री सुनील सिंगाचे प्रकरणात प्रोटोकॉल मंत्री माविनान जबाबदारी निश्चित करपाचे शिनाल दिला. सूत्रां सांगतात ते प्रमाण फेक मंत्री पयली गोविंद गावडेक मेळ्ळो. गोविंदाकूय तो मंत्री कसो दिसलो आनी ताणें प्रोटोकॉल खात्याक मंत्र्याक स्टेट गेस्ट म्हूण ट्रीट करूंक लॅटर दिलें. आनी तो फेक मंत्री रितसर सरकारी वेवस्था आनी यंत्रणेंत घुसलो जावंय कसो वावुरलो. फेक मंत्री सुनील सिंगाचो एपिसोड गोयचे सरकारी वेवस्थेत कसो सुरू झालो पळयात. सहकार मंत्री गोविंद गावडेक तो आदी मेळ्ळो. गोविंद गावडेकूय तो खरोच मंत्री कसो दिसलो. उपरांत गोविंदान प्रोटोकॉल खात्याक चीट बरयली. ताका स्टेट गेस्ट म्हूण वागोवचो म्हूण गोविंदान चीट बरयली. मंत्र्याची शिफारस आशिल्ल्यान प्रोटोकॉल खात्यान अर्द पाळ्ळी. प्रुडंटान गोविंदाक UPच्या त्या फेक मंत्र्याविशीं 4 दिसां आदीं विचारिल्ले. आपल्याक तो फक्त मेळून गेलो म्हूण गोविंद तेन्ना सांगतालो. ताकाय खंय ताचेर मातसो दुबाव आयिल्लो. मात दुबाव इग्नोर केलो. हय म्हजे बेश्ट म्हाका एक डावट आशिल्लो म्हूण हांवें तें. पूण हांव तितलें म्हाका मेळना आनी तें म्हाका नेटूय मेळून जालें. पूण खंय सायड जालें ना. हे प्रकरण फक्त मजे मेरेन आणि सरकारच्या लजे मेरेन मर्यादित ना. मंत्री म्हणून वावुरपी असल्या मनशान घातपात केल्यार मोठे अरिष्ट येवपाचे. सुरक्षेचे नदरेन मोठी घाळपणा. प्रोटोकॉल मंत्री माविनान खंय हातून लक्ष घालतलो म्हणून सांगला. आतां जे प्रोटोकॉलाचे एक्सपेन्सीस झाले पळय न्हू ते बेर कशें स्टेट गव्हर्नमेंट बेर करतलो वा कोणाची अकाउंटेबिलिटी दाखयतले. आय वील असेस द एन्टायर थिंग एफ्रेश
इन्क्लुडींग फिक्सिंग द रेस्पॉन्सिबिलिटी ऑन हाव द होल थिंग हाव इट हॅपन्ड अँड वॉट कॅन बी प्लग्ड अँड वॉट नीड्स टू बी प्लग्ड. इथल्या मजगती फेक मंत्री सुनील सिंग आणि त्याच्या चौघाय वांगड्यांक आणिक 4 दिसांची पोलीस कस्टडी पडल्या. शुक्रारा तांकां रिमांडाक वाडोवंक म्हापशा कोर्टात व्हेल्ले. प्रुडंटा खातीर श्यामसुंदर फट्टे आणि तुकाराम मराठे. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. पंचायती भायर रोहन खवटेन लायिल्ले बॅनर आणि होर्डिंग सुकूर पंचायतीन काढून उडयले. पर्वरे ब्लॉक काँग्रेसीन खंय पंचायतीन कागाळ केल्ली. सरपंच सांगता आमदारान परवानगी घेवंक नाशिल्ली म्हूण काढले. आमदार रोहन म्हणटा सुकूर पंचायतीत बीजेपी काँग्रेस एक. पंचायतीन आदी बेकायदेशीर बांदकामां काढची मागीर बॅनर. जे होर्डिंगां लायिल्ली ती आम्ही आज काढल्या. ती काढपाक कारण कितें आलां की पोरवोरचे ब्लॉक काँग्रेस कमिटीचो प्रेसिडेंट ॲडवोकेट शंकर फट्टे यांनी कंप्लेंट केली आणि कंप्लेनी बेज ऑन कंप्लेनीचेर आम्ही त्याला लेटर केलं तू हाडून आमकां दाखय म्हणून येऊन दाखय खंय आहात ती बॅनरां. सो तिने दाखयली आज आमकां आणि आज आम्ही बॅनरां काढली. जी बॅनरां काढल्या ती एम एल ए जो हांगा एम एल ए आहात ती जी बॅनरां काढली त्यांनी परमिशन घेऊक ना पंचायती कडसून एन ओ सी घेऊक ना परमिशन ना कांयच ना एका. आणि आम्ही फाटले आमचे कालचे बॉडी मिटिंगेक आम्ही एक रेजोल्युशन घेतला की सुकुरान जितली इन लिगली जी होर्डिंगां कोणी लायल्यान जी कोणी परमिशन घेऊक ना त्यांची आम्ही सगळी काढपाक म्हणून आम्ही रेजोल्युशन पास केलेलें घेतलेलें. त्याच्या पुढे आम्ही तसे करतले आणि आम्ही कोणाक लावून दिवचे ना. द पंचायत विच इज ॲक्टिंग विथ द पंचायत विच इज हाफ ऑफ देम हॅव गॉन इन टू बी जे पी आर ॲक्टिंग ऑन द विम्स अँड फॅन्सीज ऑफ सम पीपल इन द काँग्रेस हू आर फंडेड बाय आय एम डायरेक्टली मेकिंग अ चार्ज that who are the people who are in the Pororim block are funded by the BJP people directly. Ajir clear dishti patta. Ani hetu ekuta sarvan kondo. So maga phorak padna to. Aav sadat manta hatti salat rautla man kutre bukat rautle. So let the dogs bark, the elephants will stride. So its question is, one is the exposure of the joint venture and second is the interest shown by Sukur in taking out the Sukur Panchayat in taking out the holdings. सेम इंटरेस्ट आणि घेऊचो इलिगलिटीज बंद करपाक आणि ते स्ट्रक्चरां जी आसा ती काढपाक. बॅनर न्हय स्ट्रक्चरां जी आसा जे फोन मारून थ्रू सी एम्स ऑफीस इलेक्ट्रिसिटी कनेक्शन अंडर हेल्थ ग्राउंड दिवंक लायतात त्याच लोकांक म्हाका दिसता दे आर द सेम पीपल वॉट टू डे देर टू टेक आउट द बॅनर्स. सड्यावेल्या सबस्टेशनार बसयल्लो ट्रान्सफॉर्मरूच ना. सबस्टेशनाचे उक्तावणाचे तयारेक म्हूण नगरसेवक सबस्टेशनार पावले जाल्यार ट्रान्सफॉर्मरूच ना. ई म्हणटा खबर ना. आमदाराकूय खंय खबर ना. वीज मंत्र्याचो ओ एस टी लिंडन म्हणटा ताणें ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करूंक लायला म्हूण नगरसेवकांचो दावो. मंत्र्यान चवकशी करूंक खंय ट्रान्सफॉर्मर आशिल्लो तसो परत हाडूंक बसोवचो. सबस्टेशन 8 करोडाचो प्रोजेक्ट हाडलो आपल्या कारगतीन त्यांनी हाडलो आणि इतले फटाफट हे जे काम झाले सगळे झाल्यानंतर मागीर त्याच्या उपरांत कोर्ट लागलो इलेक्शन आयले. इलेक्शन आयल्या उपरांत इलेक्शन जाऊन गेली. आयज आमकां गोंय राज्याक बरो निलेश काब्राल म्हटलेलो एक त्याच्या सारखो एक बरो पॉवर मिनिस्टर मेळ्ळा. पण सांगपाक इतले आमकां दूख भोगता की आम्ही जेन्ना आमच्या आमदाराक मिलिंद नायकाक सदांच म्हणटा बाबा हेचे इनॉग्रेशन केन्ना जातले केन्ना जातले कित्याक इतलो काम करून हाडला. तेन दोन ट्रान्सफॉर्मर हांगा बसयलेले आसात ऑलरेडी 6.3 MVA. सो तो म्हाका म्हणटा हय जातलो. आमकां सगळ्यांक तेणी सांगले जातले 100% सगळे काम आसा सगळे रेडी आहा कित्याक कमिशन सुद्दां ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर झालेले म्हणून आम्ही पळयले. पण जेन्ना आयज आम्ही हांगा येले पळोवपाक प्रत्यक्षान जाल्यार हांगासरसून एक ट्रान्सफॉर्मर मिसींग आहा आणि तो ट्रान्सफॉर्मर कमिशन केलेलो ट्रान्सफॉर्मर आता फक्त इनॉग्रेशनाक आम्ही रावता एक थोड्याच दिसा भितर जाल्यार तो ट्रान्सफॉर्मर हांगासर मिसींग झालो. तेन्ना आम्ही ईक विचारलेले ई म्हणटा कोण लिंडन मोंतेरो म्हणून कोण एकटो आसा जो पॉवर मिनिस्टराकडे आसा तेणी खंय सांगला आणि हो काढून व्हेला. आता हो आमच्या पॉवर मिनिस्टराक खबर आसा काय त्याच्या नॉलेजा भायर हो करता ते खबर ना. ट्रान्सफॉर्मर ना जाल्लो आसा हो कोणी येला आणि कसो येला तो आमच्या मिनिस्टराकूय खबर ना. येदे व्हडले जर येदे व्हडले पॉवर हे पॉवर स्टेशन हाडून जर हांगासर अशें जर एक्स रुलींग मिनिस्टर अशें करता जाल्यार तेचो पी ए कोण पी एस ओ कोण अशें करता जाल्यार तेणी हेतून दखल घेवपाची आणि हे कितें आहा ते बेगीन करपाचे. पण सडनली हे काम चालू आसतना ह्या हेतून जेन्ना परतून दुसरो आमचो पॉवर मिनिस्टर येयलो त्या टायमाचेर हांगाचो एक 6.3 MVA ट्रान्सफॉर्मर हांगासून दुसरीकडे शिफ्ट केलो आणि त्याका लागून हे आयज आमचे काम हांगा हेल्डअप जावन उरले
आणि त्याका लागून हांव पॉवर मिनिस्टरकडे मागता की ते बेगीतल्या बेगीन तेणी हाडून इन्स्टॉल करपाचे आणि आमचे सबस्टेशन चालू करपाचे. एक पॉवर ट्रान्सफॉर्मर आमचं 10 MVA फेल झालं आणि आमच्याकडे स्पेअर नाशिल्ले. सो त्यांना हांवें म्हणजे OST लिंडन म्हणून माझं OST त्याला इन्स्ट्रक्शन दिलं की खं आमचे कॉन्ट्रॅक्टर पण पॉवर स्टेशन बांधता आणि खं यूज अजूनही जाऊ ना तसे माझे बोगदा असा मागीर आमचे कारसवाडा असा मागीर असे करून 3-4 कडे आमचे ट्रान्सफॉर्मर जे घालपाचे अंडर कॉन्ट्रॅक्टर असा. सो हांगा डिपार्टमेंटान हाडपाक जाय तो रिप्लेस करपाक. सो आमचे कडेन ट्रान्सफॉर्मर नाशिल्लो तो 10 MVA फेल झालो. पूण आमी लास्टाक मागीर रातचो गाडी मागून क्रेन मागून शिफ्ट करून म्हापशा प्रॉब्लम जाताले खूब. तो आमी ट्रान्सफॉर्मर रातचो शिफ्ट केलो सड्या वयलो तरी शिफ्ट केलो. हांवें शिफ्ट केलो कित्याक आमकां जाय आशिल्लो म्हूण. वास्को सड्यावेल्या कोयरावेलो लावंक प्लांटार नवें मशीन आयलें. ह्या मशिनाक लागून दिसाक 300 टन कोयरावेलो लागतलो. सड्यावेल्या कोयराचे राशींचो प्रस्न आतां सुट्टलो म्हूण मंत्री आमदार सांगता. ओल्या कोयराचो विलो लावंक खंय प्लांट घालतले. इतले मजगती पणजे महापालिकेचे 250 टनाचे बायगिणी प्लांटाक पर्यावरण दाखलो मेळ्ळो. साऊथ गोवा प्लांट आमी फाउंडेशन स्टोन घातला आणि त्याचे काम या दिसांनी फूल स्विंग स्टार्ट जावपाचे आहा. कॉन्ट्रॅक्टर इज मोबिलायझिंग हीज ऑल द रिक्वायर्ड मटेरियल टू स्टार्ट द वर्क. गोवा स्टेट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी EIA गोवा स्टेट सेक्रेटेरियट हॅज क्लिअर्ड टू एस्टॅब्लिश 250 टन्स पर डे प्लस 20% ॲडिशनल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी ॲट बायंगिणी. अँड वी वील कन्व्हिन्स द पीपल की तुम्ही आयज येऊन हो मॉडल प्लांट जो आमचा आहे कलांगूट प्लॅटोचे तो येऊन पोहोचो म्हणून. सड्यारे कोयरा विलो लावपाक नवी मशिनरी हाडली. त्याच्यावर आम्ही 2 म्युन्सिपल लेवलाक ऑलरेडी टेंडर झाला. 2 प्लांट येऊपचे आहात. ते प्लांट आले 5 मेट्रिक टनाचे. आमची कॅपॅसिटी 10 असली म्हणजे पहिली 2 घालतले आणि थोडेसे झाले की सेकंड राऊंडात आम्ही ॲटलिस्ट 1 तरी ट्राय करतो हाडपास जेणेकरून आमची डेलीची वेट गार्बेज आहात पण ती इमिजिएटली क्लिअर जातली. आणि त्यांना सांगा तुम्ही एकामेकांक कॉपरेट करा. त्यांना किती जाय असले ते 1 वरा भितर इवन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात आपण बारीक किती अडचण असली ते सॉर्ट आउट केला. सो त्याका आणि अडचण कायच धरूं ना. त्यांनी काम करपाक जाय आणि काम वर्सान 12-15 महिन्यान सोपोवपाक जाय. त्याका प्रुडंटा खातीर श्याम सुंदर फट्टे आणि विक्रम नाईक. मल्टी स्पेशलिटी होमिओपॅथी वैजकी सेवा आता बेळगावच्यान थेट गोंयात. बेळगावची फामाद दोतोर सोनाली सरनोबात आणि समीर सरनोबात आयतारा म्हापशा व्हिजन हॉस्पिटलात असतली. सकाळी 11 ते सांजे 6 मेरेन गोंयकारां खातीर कसलोय वैजकी सल्लो दिवंक तांचे हे आयतारा म्हापशा सिटींग. हॅलो गोवा, आय एम डॉक्टर सोनाली सरनोबत. वी आर कमिंग टू विजिट व्हिजन हॉस्पिटल इन म्हापसा दुलेर ग्राउंड गोवा ऑन 12th of January फ्रॉम 11 to 6. We deal in multi-speciality homeopathy, so please avail this facility for all your diseases and disorders. Thank you so much. Please contact 9916106896. वर्सुकी लोकोत्सव पणजे कला अकादमीच्या दर्या संगमार दबाज्यान सुरू झालो. 19 जानेर मेरेन ह्या लोकोत्सवात वेगवेगळ्या राज्यांच्यो संस्कृतीक कार्यावळी जातल्यो. वेगवेगळ्या वस्तू सामानांचे 650 स्टॉल लोकोत्सवात आसात. कला संस्कृती खातें पश्चिम विभागीय संस्कृतीक केंद्र उदयपूर कला अकादमी मेळून हो लोकोत्सव करतात. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप ट्विटर फेसबूक आणि प्रुडंटाचे वेबसायटीचे लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.